जिल्ह्यातली रहिवासी आहे आणि अमरावती इथे मी इंजिनिअरिंग कॉलेजला नोकरीवर लागलो आहे आणि आता इथेच शिफ्ट झालो आहे आणि इथे इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी रजिस्ट्रार म्हणून रिटायर झालो आहे आणि मी आता अनाशे जनजागृती म्हणून इथे खासदाराच्या निवडणुकीकरता उमेदवार म्हणून उभा राहिलो आहे. माझा उद्देश एकच आहे की जनजागृत होणं आवश्यक आहे याच्याकरता आणि माझं चिन्ह हे लॅपटॉप म्हणून मी टेक्निकलमध्ये असल्यामुळे मी लॅपटॉप चिन्ह हे प्राधान्य दिलं आहे. बरं, तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये मतदारांना कुठले कुठले आश्वासन दिले आहेत? साहेब, मी पहिला तर मतदारांना माझ्या जाहीरनाम्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जे मानधन मिळते आहे खासदारांना वर्षाला महिन्याला जे 2-4 लाख रुपये मिळते आहे ते मी गरीबी जे खेड्यातील विद्यार्थी असतात त्या खरे गरीब विद्यार्थ्यांना ते मानधन पूर्णच्या पूर्ण जसेच्या तसे मिळेल तसंच त्यांच्या विकासासाठी आणि त्यांना ज्या अडीअडचणी येतील गरीब विद्यार्थ्यांना खेड्यातल्या त्यांच्याकरता खर्च करणार आहे. मी त्यातला 1 रुपयाही घेणार नाही असं माझा एक उद्देश आहे की जनहितार्थ हे मानधन आणि पेन्शन खर्च व्हावे. अजून कुठले मुद्दे आहेत त्याच्यानंतर जो साहेब खासगी तुम्ही खासगीकरणाचे मुद्दे मांडले आहेत त्यानंतर तुम्ही इथला जो निधी आहे त्याचं नियोजन करण्यासाठी कमिटी जी आहे ते स्थापित करायचा मुद्दा मांडला आहे त्यानंतर तुम्ही जे आहेत इतर स्थानिक मुद्देही मांडले आहेत. तुमचे अजून कुठले मुद्दे आहेत ज्याच्यावरती तुम्ही मतदारांना कमिटमेंट केला आहे? साहेब, खासदार निधी जो मिळते आहे त्याच्यात बरेच वेळा ऐकायला येते आहे की दलाली वगैरे घेतल्या जाते आहे अशी चर्चा असते खेड्यात वगैरे बाहेर गावला सिटीमध्ये सुद्धा. तर त्याच्याकरता मी असा विचार केला आहे की माझ्या याच्यात विकास जाहीरनाम्यात दिला आहे की जो निधी मिळेल त्याच्यात खेड्यातली असो की शहरातली एक पंचकमिटी तज्ज्ञांची किंवा प्रतिष्ठित लोकांची कमिटी नेमायची त्यांच्याकडे तो निधी त्यांच्या विचारानुसार आणि त्यांनी काम करून तो निधी खर्च करायचा आहे त्यांना मी ती परमिशन देणार आहे. मी स्वतः खासदार म्हणून किंवा मी निवडून आलो तरी तो निधी त्यांनीच खर्च करायचा आणि तो निधी 100% उपयोगात येईल कारण आजकाल वरून आलेला निधी बरेच वेळा ऐकायला येते की 10% खाली पोचतो आहे कुठे 50% पोचतो आहे तर तो 100% पोचावा याच्याकरता मी ते विचार केला आहे. तसंच साहेब, याच्यामध्ये दलाली होणार नाही गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घेईन. दिल्लीला जे खासदार निवास मिळेल हे इथले विद्यार्थी जेव्हा इंटरव्ह्यू राहतात किंवा लोकांना बिमा म्हणजे एखाद्या वेळेस हॉस्पिटलचं काम पडते आहे तर त्यांना ते मी जे मिळणार एक आपलं जे राज्य निवासस्थान खासदार निवासस्थान आहे ते मी त्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. तसेच साहेब, आता महाराष्ट्रात घोडेबाजी खोकेबाजी खूप ऐकायला आली आहे. 1-6 महिने 12 महिने झाले आहे एवढी आली आहे की खूप खोकेबाजी ऐकायला आली तर ही खोकेबाजीसुद्धा माझ्यासारखा निवडून आला तर मी खोकेबाजी किंवा घोडेबाजी कधीही करणार नाही असा माझा उद्देश आहे. तसेच भारतातील भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे साहेब. हा भ्रष्टाचारमध्ये कमी करायसाठी मी एक माझ्याकडे एक भ्रष्टाचार कमी करायसाठी माझ्याकडे एक स्कीम आहे साहेब. मी ते स्कीम उपयोगात आणणार आहे आणि हा भ्रष्टाचार कमी करेल. भ्रष्टाचार कमी करताना जो भ्रष्टाचारातून जो पैसा येईल तो इतरत्र न वापरता देशात कुठल्याही प्रयोजनासाठी न वापरता तो बेरोजगारी कमी करण्यासाठी वापरणार आहे आणि भ्रष्टाचार पकडताना सुद्धा बेरोजगारांना त्याच्यातून हे रोजगार उपलब्ध अशी पर्यायी व्यवस्था करणार आहे. बरं, इथे जे आहे अमरावतीमध्ये डेव्हलपमेंट फारसं काही झालं नाही मागील 10-15 वर्षामध्ये किंवा 20 वर्षामध्ये. इथले जे कारखाने होते किंवा MIDC मधल्या ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज होत्या किंवा मग लघु उद्योग होते ते कोरोनानंतर सगळे बंद आहेत त्याच्यामुळे बेरोजगारी जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. त्याच्यामुळे जे युवक आहे ते अवैध जे धंदे आहेत ज्याच्यामध्ये मटका आणि बाकी सगळ्या अवैध व्यापार जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये अमरावतीमध्ये फोफावला आहे ज्याच्यामध्ये कानून म्हणजे व्यवस्था जी आहे तीही अतिशय खराब झाली आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघता? साहेब, कोरोनापासून इथे रोजगार खरं म्हणजे भारतातच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि आमच्या अमरावतीतसुद्धा MIDC म्हणा की बाहेर इथे सिटीत म्हणा रोजगारचं नाही आहे सध्या. तो रोजगार वाढवण्यासाठी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्नच करणार आहे. त्याच्याकरता ते भ्रष्टाचारून येणारे पैसे या रोजगारांसाठी वापरणार आहे मी असा तो माझा एक अजेंडा आहे. तसंच आहे माझं मला असं म्हणायचं आहे की यांनी जे नवीन कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन बंद केलं आहे तेसुद्धा मी पेन्शनसुद्धा चालू करायच्या विचाराधीन आहे आणि मी माझा त्याच्याकरता पूर्ण वेळ त्यांना देईल. तसंच साहेब, जे शाळा कॉलेज आहे यांचं खाजगीकरणसुद्धा करून राहिले आहे हे खाजगीकरणसुद्धा बंद व्हावं
आणि या या संस्थे इथे या इथे जे अमरावती विभागात जसं आय टीचं म्हणा किंवा एक इलेक्ट्रॉनिकचं हब नाही आहे, एक इलेक्ट्रॉनिकचं हब व्हावं आणि मी टेक्निकलमध्ये त्यावर जास्तीत जास्त फोकस माझा राहील. इथे हब नाही आहे कुठल्या इलेक्ट्रॉनिकचं. तसंच इथे इंजिनिअरिंग व्यावसायिक जे कॉलेजेस आहेत ते कमी आहेत, तर ते व्यावसायिक कॉलेजेससुद्धा करेल, जे काम ग्रामपातळीवरसुद्धा आय टी आयसारखे ओपन करणार आहे मी. बरं, इथे जे मोफत एम पी एस सी यू पी एस सीचे जे सेंटर्स आहेत शासनामार्फत चालवलेले, त्या संदर्भात तुमचं काही नियोजन आहे का? कारण जे प्रायव्हेट आहेत त्याच्यामध्ये प्रचंड फीज आकारले जात आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जे आरोग्य विभाग आहे, अग्निवीर आहे, किंवा मग ज्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या भरत्या आहेत त्या सध्या कंत्राटी पद्धतीने सुरू होत आहेत, त्याचं जे भरतीचं स्वरूप आहे ते नियमित करण्यासाठी तुमचं काय नियोजन आहे? साहेब, मी माझ्या याच्यातच उल्लेख केला आहे जाहीरनाम्यात की खाजगीकरण मी कमी म्हणजे बंद करणार आहे, खाजगीकरणाला माझा विरोध राहील आणि शासकीय नोकरीसुद्धा नियमित ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यावर मी जोर देणार आहे. कंत्राटी सर, कंत्राटीमध्ये लोकांना पेमेंट किती मिळते त्याच्यात त्यांचं पोटसुद्धा भरू शकत नाही, तर ते जे त्यांच्या वैद्यकीय उपचारावर तो खर्च करूच शकत नाहीत ते, त्याच्यामुळे त्यांना नाईलाज असो. बरेच वेळा कोरोनामध्ये हाल झाले आहेत आणि कोरोनामुळे मृत्यूसुद्धा पावले आहेत साहेब त्यांच्या परिस्थितीमुळे, तर ती येऊ नये म्हणून मी शासकीय नोकऱ्यांसाठी जास्त जोर देईन, रिक्त जागा भरण्यावर जोर देणार आहे आणि खाजगीकरण न करता जे पेन्शनर आता जुने आहेत त्यांना तर पेन्शन मिळते, पण नवीन लोकांनासुद्धा पेन्शन मिळावी आणि त्यांचे जे म्हातारपणाची लाठी आहे ती तंदुरुस्त राहावी म्हणून पेन्शन योजनासुद्धा चालू करीत आहे. आणि हब आवश्यक आहे साहेब, इथे इलेक्ट्रॉनिकचा हब आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा जर मुद्दा गेला जाय तर इथे कधी यावर्षी दुष्काळासारखी परिस्थिती आहे, दुष्काळ आहे, इथे पीक विम्याचे पैसे मिळत नाही आहे सर, हमी भाव नाही आहे. हमी भाव देणं यांच्या जाहीरनाम्यात नेहमी असते, पण जाहीरनाम्यात असताना सुद्धा हे शेतकऱ्यांना तो हमी भाव देत नाही आहे, तर त्या हमी भावासाठी आपत्ती निधीसाठी विम्याचे पैसे मिळण्यासाठी मी माझ्याकडून पूर्ण सहकार्य करेल लोकांना आणि ते मिळून द्यावे याच्याकरता आग्रही राहील सर. बरं, तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये काम केलं आहे, नवीन सरकारची जी एज्युकेशनल पॉलिसी आहे असं म्हटलं जातं की ते काही ट्रान्सपरंट नाही आहे, पारदर्शक नाही आहे ती पॉलिसी जी नवीन आली आहे, तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि त्या पॉलिसी संदर्भात तुमचं काय मत आहे? साहेब, एक सरकार बदललं की पॉलिसी बदलतात, त्याच्यामुळे काय होते की विद्यार्थ्यांना त्याच्यावर ताण पडत आहे त्यांच्यावर, आणि ह्या पॉलिसी अशा आहे आजकाल की ह्या खाजगीकरणाला धरून पॉलिसी केल्या जातात आहे. आणि आपण हा विचार करतो आहे की जेणेकरून प्रत्येक माणसाला सरकारी नोकरी राहावी आणि त्यांनी त्याच्यातूनच आपला उदरनिर्वाह करावा, आणि खाजगीकरणात जरी असेल तरी व्यावसायिक शिक्षण जर दिलं प्रत्येकाला तर त्यांना व्यवसाय बाहेर मिळेल, असे ते मी माझा एक अजेंडा तिकडे ठेवणार आहे की व्यावसायिक शिक्षणावर मी सुरुवातपासून म्हणजे पहिल्या वर्गापासून म्हटलं तरी चालेल, KG 1 पासून म्हणा की पहिल्या वर्गापासून व्यावसायिक शिक्षणावर माझा 100% जोर राहील. महिला सुरक्षा जी आहे अमरावतीमध्ये जर बघतो म्हटलं अमरावती मतदारसंघामध्ये, तर महिला सुरक्षेच्या बाबतीत कोणीच काहीही आश्वासन दिलं नाही कुठल्याच उमेदवाराने, महिला सुरक्षिततेबद्दल आपल्या जाहीरनाम्यात कोणीच फारसं काही बोललं नाही, तुम्ही याच्याकडे कसं बघता? सर, महिला सुरक्षण तर प्रत्येका महिलेला मिळणं अपेक्षित असते, पण आज भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की महिलाला संरक्षणच नाही आहे, तर त्यांना इंडिपेंडंट संरक्षण करावं लागते, परंतु शासनाच्या कुठल्या तरी एखाद्या धोरणामुळे महिलांना अत्याचार होऊ नये याच्याकरता त्यांनी जे थोडीफार सुविधा उपलब्ध करून दिल्या, जसं त्यांना हेल्पलाईन वगैरे दिल्या, तेवढं बरं आहे, परंतु ते फार काही म्हणजे पूर्ण म्हणजे आपल्याला समाधानकारक नाही आहे, तर त्याच्याकरता तर त्या एखादा कुठला तरी मोठा प्लॅन करून त्याच्यावर समिती नेऊन त्याच्यानंतर त्याच्यावर संशोधन करून महिलांना संरक्षण मिळेल याच्याकरता मी नक्कीच वर निवडून आल्याचा प्रयत्न करेल. बरं, नागपूरमध्ये किंवा पुणे मुंबईमध्ये जसं एज्युकेशनल हब आहे, मोठ्या मोठ्या सरकारची आय आय टी, आय आय एम, ट्रिपल आय टी, एम्स सारख्या संस्था आहेत, अमरावती जी आहेत ग्रोविंग सिटी आहे परंतु इथे अशा पद्धतीच्या संस्था नाही आहेत, तुम्ही याच्याकडे कसं बघता, तुम्ही त्या दृष्टीने काय प्रयत्न करणार आहात?
सर मी जे आता आय आय ज्याच्यात व्यावसायिक शिक्षणाबद्दल बोललो आहे त्याच्यात आय आय टी सुद्धा जर मला इथे जर चान्स मिळाला याच्यात तर मी नक्कीच आय आय टी किंवा एन आय टी किंवा असे जे मोठे कॉलेज आहेत जे इथे मी नक्कीच अमरावतीत हे करेल. बरं, या निमित्ताने तुम्ही मतदारांना अमरावतीच्या मतदारांना अमरावती जिल्ह्यातील मतदारांना काय आवाहन करणार आणि तुमचं सिम्बॉल जे आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय विनंती करणार? मी तर माझं तर असं म्हणणार राहील की माझं लॅपटॉप आहे, टेक्निकल आहे आणि माझा उद्देशच व्यावसायिक शिक्षणाकडे जोर आहे, शेतकऱ्यांकडे जोर आहे, शहरात खेडेगावातील विद्यार्थ्यांना नेहमी सहकार्य करावं असा एक माझा अजेंडा आहे. त्यामुळे मी शक्यतो अमरावती जिल्ह्याचा 100% विकास करेल जो आजपर्यंत झालेला नाही आहे. आणि आता रोड बरे आहे परंतु ते काय होते रोडचंही सुद्धा तीच परिस्थिती आहे की रोड बनते आहेत 2-3 वर्षात रोड खराब होत आहे. आता आम्ही धारणीकडे जाऊन आलो आहे साहेब, तिथे पेपर मी सहज चाळला तर तिथे एकच रोड 3-3 वेळा बनवलेला आहे. अशा परिस्थिती आहेत त्या आदिवासी एरियात, तर तिथेसुद्धा मी विकासच करेल सर. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना मी अजेंड्यानुसार पूर्ण माझे जे 13 मुद्दे आहेत ते तर करणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त मतदार जेव्हाही मला कुठली मदत मागेल तेव्हा मी त्यांना मदत करणार आहे. आणि महत्त्वाचं झालं की मी कुठलंही मानधन किंवा पेन्शन किंवा विकास निधी ह्या माझ्यासाठी 1 रुपयाही खर्च करणार नाही. आणि महत्त्वाचं मी प्रत्येक मतदाराला सांगतो आहे की माझा जो आखरीचा मुद्दा 13 आहे, माझी जी संपत्ती मी जी लिहून दिली आहे अर्ज भरताना, उमेदवारी अर्ज भरताना, त्याच्यात कुठली वाढ होणार नाही. नाही तर आजकाल जे खासदार होतात आहे, आमदार होतात आहे, मंत्री होतात आहे, यांची एका वर्षात करोडोची इस्टेट वाढते साहेब. यांच्या मुलगा काहीच नाही करत त्याचा, पण त्याच्या मुलाच्या नावावर करोडोची इस्टेट होते. म्हणजे जो मुलगा कुठेच कमाई करत नाही त्याचेसुद्धा करोडो रुपये इस्टेट होते. मी माझीसुद्धा याच्यात कुठेही 1 रुपयाचाही वाढणार नाही. जो भाव कुठला तरी होईल मी काही 1 फुटी जागा वाढवणार नाही, 1 एकर काय अर्धा एकर शेती